बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे. काल मुंबईत सापडलेल्या एका बेवारस गाडीची, ज्याच्या स्फोटक होते, दक्षिण मुंबईमध्ये ही गाडी सापडली आणि त्यानंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रकाराच्या नंतर सुरक्षा यंत्रणा सुद्धा पूर्णपणे चौकस करण्यात आलेली आहे आणि याबद्दल आता अनेक धक्कादायक बाबी सुद्धा समोर येत आहेत. त्यात स्कॉर्पिओ सोबत आणखीन एक गाडी दिसून येते आणि या गाडीची सुद्धा माहिती समोर येते. पांढऱ्या रंगाची इनोवा यात समोर दिसलेली होती. स्कॉर्पिओ सोबत आणखी एक पांढऱ्या रंगाची इनोवा गाडी दिसून आली. ही गाडी मुंबईत मध्यरात्री 1:20 आली. ही इनोवा गाडी प्रियदर्शनी सर्कल जवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला येऊन मिळाली. गाडी सापडलेल्या नंबर प्लेट पैकी 2 नंबर प्लेट या रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी परिवारातील ताफ्यांपैकी 2 नंबर आहेत. इनोवा गाडी मुलुंडहून ठाण्याच्या दिशेने गेली, त्यामुळे मुंबई पोलिसांच्या 2 टीम ठाणे पोलिसांच्या मदतीनं इनोवा गाडीचा सुद्धा तपास केला जातोय. या संपूर्ण घटनेच्या बद्दल अधिक तपशील देण्यासाठी आता आपल्या सोबत अजित मांढरे आपले प्रतिनिधी थेट जोडले गेलेत. अजित, आतापर्यंतच्या चौकशीतून कुठल्या बाबी समोर आलेल्या आहेत, ह्या गाड्या कोणी आणल्या याच्याबद्दलचा काही सुगावा लागू शकलेला आहे का, काय समोर येत आहे पोलीस तपासातून? विलास, गाड्या कोणी आणल्या याबाबत अजून मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला म्हणजे संपूर्ण या प्रकरणाचा तपास जे करत आहेत त्यांना याची काही माहिती मिळाली नाही आहे. फक्त एवढंच आहे की इनोवा गाडी जी होती ती कोणाची होती, त्याचा मालक समोर आलेला आहे, त्याला त्या मालकाला मुंबई पोलिसांनी शोधून काढलेला आहे. मात्र त्याने त्याची जी कहाणी सांगितली, गाडी बंद पडली होती त्यामुळे त्याने ती गाडी रस्त्यावर सोडली. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो आला त्यावेळी ती गाडी त्या रस्त्यावरती नव्हती, ती गाडी चोरला गेली होती, यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आणि 8 दिवसानंतर ती गाडी थेट मुंबईमध्ये जो कार मायकल रोड आहे त्या ठिकाणी दिसण्यात आली आणि मग त्यानंतर पुढे त्यामध्ये स्फोटके सापडली, धमकीचं पत्र सापडलं, विविध अँगलने मग त्या गाडीचा जो भाग आहे तो समोर आलेला आहे. पण मुळात ह्या सगळ्या घटनेमध्ये जेव्हा मुंबई पोलिसांनी तपास केला तेव्हा असं माहीत पडतं की 8 दिवसापासून ही गाडी जी आहे ती मुंबईमध्ये येत होती, विविध मार्गे मुंबईमध्ये येत होती, विशेषतः ठाण्यावरून ही गाडी मुंबईमध्ये येत होती. आणि त्याच करता जसं आपण सकाळी सांगितलं होतं की MH04 नावाचे एक नंबर प्लेट ही जी आहे ती गाडीला वापरण्यात आली होती. याचं कारण आहे की ठाण्यामध्ये जरी गाडी त्या ठिकाणी फिरत असेल आणि कुठल्या स्थानिक पोलिसांनी ती गाडी पाहिली तर स्थानिकाची गाडी आहे म्हणून त्यात लगेच कारवाई करण्यात येत नाही किंवा दुर्लक्ष थोडं केलं जातं. असं एक मोडस ऑपरेंडी यांची असेल किंवा असं एक समज त्यांचं असेल कारवाईपासून वाचण्याचा, जेणेकरून या गाडीमध्ये नेमकं काय आहे त्याचा उलगडा होऊ नये आणि आपण पकडलं जाऊ नये. तर ही गाडी जी आहे ज्या रात्री ही गाडी या ठिकाणी ठेवण्यात आली त्याच रात्री ती इनोवा गाडी जी आहे ती प्रियदर्शनी पार्क सर्कल जो आहे कुर्ल्याजवळचा त्या ठिकाणी ही गाडी स्कॉर्पिओ गाडी बराच काळ उभी होती. मग त्या ठिकाणी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यानं ही स्कॉर्पिओ गाडी जी आहे त्या गाडीला येऊन इनोवा गाडी मिळाली त्या ठिकाणी. त्यांचं 4 ते 5 मिनिटं गाडीमध्ये डिस्कशन झालं आणि मग पुढे त्यांनी ती गाडी जी आहे ती मुंबईला नेली. मुंबईमध्ये मग वरळी आहे, दादर आहे, त्याच पद्धतीनं हाजी अली आहे, पुन्हा हा संपूर्ण जो कार मायकल रोड आहे किंवा पेड्रो रोड असेल किंवा हे संपूर्ण जो अतिमहत्वाच्या व्यक्तींचा मार्ग जो आहे त्या संपूर्ण मार्गावर ही गाडी जवळपास 2 ते 3 तास फिरली आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की हा असा रस्ता आहे किंवा इथे गाडी पार्क केल्यानंतर आपण CCTV कॅमेऱ्यामध्ये येऊ शकणार नाही किंवा येणार नाही, या सगळ्याची खबरदारी घेऊन त्यांनी ही संपूर्ण गाडी पार्क केलेली आहे. आपण जर पाहिलं तर एक नवीन CCTV फुटेज समोर आलं, त्याच्यामध्ये गाडीतला ड्रायव्हर जो आहे, स्कॉर्पिओ गाडीतला ड्रायव्हर जो आहे तो मागून ड्रायव्हर सीटवरून मागच्या सीटवर उडी मारतो, त्या ठिकाणी मग तो मागच्या दरवाजाने खाली उतरून तो कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये न येऊ किंवा त्या रेंजमध्ये आपलं काही म्हणजे बॉडी स्ट्रक्चर देखील दिसू नये या अनुषंगाने तो खाली वाकून पळून जातो. म्हणजे पोलिसांना त्यांनी कुठलाही क्लू सोडलेला नाही आहे. आता जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये अशा पद्धतीची भाषा लिहिलेली आहे की मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की हे एका इंटेलिजंट माणसाने अडाणी भाषेमध्ये पत्र लिहिलेलं आहे, म्हणजे कुठेतरी इथं देखील तपासामध्ये गुंगारा देण्याचा प्रयत्न जो आहे तो या संपूर्ण जे ज्यांनी सगळा प्लान केला होता गाडीचा
त्यांनी केलेलं आहे असंही पोलिसांचं म्हणणं आहे। म्हणजे कुठे ना कुठे तरी मुंबई पोलिसांना या संपूर्ण तपासापासून भरकटवण्याकरता त्यांचा तपास त्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने जावा, जेणेकरून ते आपल्यापर्यंत लवकर लवकरात लवकर पोहोचू नये याकरता हा सगळा प्रकार केला गेला होता। दुसरीकडे मुंबई पोलिसांना इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेबद्दलचा अँगल जो आहे तो विचारण्यात आला, कारण का जसं आपल्याला माहिती आहे की रिलायन्स उद्योग समूहाचे जे प्रमुख आहेत अंबानी परिवार जो आहे त्यांना 2013 साली त्यांच्या लेटर बॉक्समध्ये एक धमकीचं पत्र आलं होतं आणि त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली होती। या घटनेत तपास जो आहे तो अजूनही सुरूच आहे, पण त्याच गोष्टीचा हा एक पार्ट असू शकतो का किंवा तशी काही शक्यता आहे का असं विचारलं असं त्यांचं हेच म्हणणं होतं की जेवढं आम्ही आत्तापर्यंत अभ्यास केला आहे त्यानुसार अशा पद्धतीचं धमकी देऊन आयएमने असं काम केलं असतं असं वाटत नाहीये, पण तरी त्या अँगलने देखील आम्ही तपास करतोय। जे जे अँगल असतील म्हणजे काही पत्रकारांनी तर थेट दिल्लीमध्ये जे आंदोलनं सुरू होती त्यानंतर त्यातून जे टूल किटचा प्रकार समोर आला त्याचबरोबरीनं तिथं काही संघटनांचा सहभाग असल्याचं समोर आलेलं होतं, त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने प्लॅन केला होता, तर त्याचाच हा एक भाग आहे का याबद्दल देखील पोलिसांना विचारलं। पोलिसांचं एकच उत्तर आहे की या स्टेजला आम्ही त्या गोष्टीला नाकारू शकत नाही आणि ती गोष्ट जी आहे त्याला आम्ही होकार देऊ शकत नाही, त्यामुळे सर्वच बाजूने तपास सुरू आहे। जसं आपण सांगितलं की 10 टीम बनवलेल्या आहेत आणि त्या 10 टीमला 10 टास्क दिलेले आहेत, म्हणजे सीसीटीव्ही फुटेज जे आहे कंट्रोल रूमचं मुंबई पोलिसांचं आहे तिथे बसून त्या 2 गाड्या ज्या आहेत त्या कुठे दिसल्या का, त्यातले ड्रायव्हर उतरले का, त्यांची काही चेहरे समोर येत आहेत का, या सगळ्या गोष्टींची पाहणी केली जाते। त्यानंतर ज्या ठिकाणी मायकल कार रोडवरती जी गाडी सापडलेली आहे तिथले छोटे मोठे दुकान असतील, सोसायटी असतील किंवा पेट्रोल पंप असतील, इतर ठिकाणी जे सीसीटीव्ही फुटेज ते तपासले गेलेले आहेत। नक्कीच या सगळ्या तपासातून आता नेमके काय धागेदोरे सापडतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, पण मुंबई पोलीस पूर्णपणे या सगळ्या गुढ उकळण्यामध्ये लागलेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतरची बातमी आहे ती नागपूरमधली धक्कादायक बातमी आहे। नागपूरमध्ये खरं तर 1 वर्षानंतर सुद्धा एका हॉस्पिटलमध्ये आयसीयू नव्हतं आणि आयसीयू नसल्यामुळे एका कोरोना बाधित व्यक्तीचा रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब, दाहक वास्तव समोर आलेलं आहे। आरोग्य व्यवस्थेचं हे दाहक वास्तव म्हणावं लागेल। आयसीयू अभावी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। नागपुरात ही घटना घडलेली आहे। अद्याप तिथं यंत्रणा नसल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। रमेश ठवरे असं या रुग्णाचं नाव आहे। या रुग्णावर कोरोनाचे उपचार सुरू होते, एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती खालावल्यानं त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं। त्यानंतर अवघ्या काही तासात त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत मान्य आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नागपूरहून, तुषार कोहळे। तुषारकडे आपण थेट जाऊया। तुषार, कुठलंही हॉस्पिटल आहे, कधीपासून या आयसीयूची मागणी होती आणि या रुग्णाचा जो मृत्यू झालेला आहे त्याला आयसीयू नसणं ही बाब जबाबदार होती? विलास, निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे, कारण की जो पोलीस यांनी माहिती दिली म्हणजे एम्स कडनं स्वतः माहिती दिली गेली की या रुग्णाला कोविड झालेला होता आणि शेवटच्या क्षणाला त्याची प्रकृती खालावली आणि आमच्याकडे एम्स मध्ये आयसीयू नसल्यामुळे आम्हाला त्याला रुग्णाला शासकीय वैद्यकीय महारुग्णालयामध्ये हलवावं लागलं। काल रात्री त्याला तिथे हलवण्यात आलेलं आहे आणि अवघ्या काही तासांमध्ये त्या रुग्णाचा मृत्यू झाला। महत्वाचा विषय की जर का तुम्ही बघितलं तर एम्स ही भारतातली वैद्यकीय क्षेत्रातली सर्वात मोठी संस्था असते, म्हणजे दिल्ली एम्स असो किंवा वेगवेगळ्या एम्सच्या शाखा असो। नागपूरमध्ये 2017 पासून एम्सची सुरुवात झाली, तिची पहिली बॅच ही 2017 सुरू झाली, त्याची पहिली बॅच वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाली आणि 2018, 2019 आणि 2020 हे 3 वर्ष सातत्याने नागपूरच्या मिहान परिसरामध्ये एम्स रुग्णालय सुरू आहे। आता एम्स रुग्णालयात जर का बघायचं झालं तर ही सुपर स्पेशालिटी सर्व्हिसच्या ही पुढची जी वैद्यकीय क्षेत्रातली सर्व्हिस असते त्यासाठी एम्सची ओळख आहे। पण नागपूरच्या एम्सची वस्तुस्थिती काय आहे की एक साधा आयसीयू देखील त्या रुग्णालयामध्ये नाही, त्यामुळे एका कोविड रुग्णाचा मृत्यू होतो। महत्वाचा विषय की कोविड संदर्भात जिथे जिथे कोविड सेंटर तयार करण्यात आले त्याची पहिली असं एक अट असते की ज्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू आहे तिथेच तुम्हाला कोविड सेंटर तयार करावे लागतात, मग ते नागपूरचे असो किंवा इतर कोणत्याही भागामध्ये असो। म्हणूनच हा प्रश्न आहे की एम्स सारखं रुग्णालय पण तिथं आयसीयू कसं काय नाहीये, त्यामुळे हा सगळा प्रकार म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं असं झालंय का हा सुद्धा सवाल आहे। एम्स आता सगळ्या वादाच्या भोऱ्यात सापडलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।
आणि यानंतरची बातमी आहे मुंबईकरांची चिंता वाढवणारी। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतल्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतोय। दरम्यान आता चिंता ही आहे की मुंबईतल्या त्या भागात कोरोना वाढतोय जिथं कोरोनावर मात करण्यात यश आलेलं होतं, अत्यंत गजबजलेला आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये आता कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय। माहीमध्ये त्याचबरोबर दादरमध्ये सुद्धा कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय। मुंबईच्या धारावीत आज 16 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर दादरमध्ये 15, माहीमध्ये 13 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। त्यामुळे निश्चितपणे एका बाजूला काही दिवसांपूर्वीच मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता की धारावी कोरोनामुक्त झाली, पण आता कोरोनामुक्त झालेल्या धारावीत सुद्धा कोरोनाचा फैलाव वाढू लागलेला आहे। निश्चितपणे केवळ मुंबईसाठी नाही, महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत चिंतेची आहे। जसं मुंबई, पुणे, ठाणे त्याचबरोबर नागपूर या शहरी भागामध्ये कोरोनाचा फैलाव होतोय, अगदी तसाच ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा फैलाव वाढू लागलेला आहे। विदर्भातलं अमरावती तर सध्या प्रचंड मोठा हॉटस्पॉट ठरलंय, त्यामुळे कोरोनाचा कहर झाला इथं अमरावतीत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण दिवसागणिक अमरावतीतल्या कोरोना बाधितांचा जो आकडा आहे तो सातत्यानं वाढताना दिसतोय आणि प्रशासनाच्या समोरची ही सर्वात मोठी चिंता आणि आव्हान सुद्धा ठरलंय। रुग्णालयात उपचार करणं सध्या शक्य नाही आहे, बेड सुद्धा अपुरी आहेत, त्यामुळे ज्यांना लक्षणं नाही अशा रुग्णांवर घरीच आयसोलेशनमध्ये उपचार करण्यात येत आहे। इतकी विदारक भयानक परिस्थिती अमरावतीत आहे, त्यामुळे आता अमरावतीकरांनी या परिस्थितीचं गांभीर्य ओळखणं गरजेचं आहे। ही वेळ का त्यांच्यावर ओढवली याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। 3,500 रुग्णांवर घरी उपचार सुरू आहेत, घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेनं वॉर रूम तयार केली आहे, महापौर स्वतः रुग्णांशी संवाद साधतायत आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे। कालचा तरी आकडा बघितला तर काल अमरावती जिल्ह्यात जवळपास 906 रुग्ण जे आहेत ते कोरोनाबाधित आढळलेले आहे, आणि जिल्ह्यात जर हॉस्पिटलची संख्या आणि हे जर ठरवलं आपण जर बघितलं तर रोजचे जे पेशंट निघत आहे त्या मनाने कदाचित कमी पडू शकते आणि सगळ्या पेशंटला दवाखान्यात ॲडमिट करणं शक्य नाही, म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या वतीने होम आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या होम आयसोलेशनमध्ये असलेले जे रुग्ण असतील या रुग्णांची रोज दखल घेतली जाते, त्यांचं रोज पल्स ऑक्सिमीटर व्यवस्थित आहे की नाही आहे त्यांच्याशी संपर्क साधला जातो, त्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये हे वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे आणि या वॉर रूममध्ये आपण पाहतो की हे कर्मचारी आणि अधिकारी बसलेले आहे आणि हे सकाळी या ठिकाणी येतात आणि 24 तास यांचं जे लक्ष आहे त्या कर्मचाऱ्यावर असते। माझ्यासोबत अमरावती महानगरपालिकेचे महापौर आहेत, महापौर साहेब मला सांगा नेमकी ही वॉर रूमची काय संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने लक्ष ठेवलं जाते। अमरावतीमध्ये कोरोना रुग्णाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने हॉस्पिटलची संख्या आमच्याकडे कमी आहे, सुपर हॉस्पिटलची व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे, त्यासोबत खाजगी रुग्णालयाची सुद्धा संख्या आम्ही वाढवलेली आहे। तसं मला सांगा इथून या वॉर रूममध्ये एकूण किती कर्मचारी आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं नेमकं काम चालते? या वॉर रूममध्ये एकूण 18 ते 20 कर्मचारी आहेत आणि 18 ते 20 कर्मचारी सर्व रुग्णांना कॉल करतात। जसं की माननीय महापौर यांनी सांगितलं की आजच्या सद्यस्थितीमध्ये 3,576 पेशंट आमच्याकडे होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यामुळे इन अँड ॲव्हरेज प्रत्येक शिक्षक जो आहे ते 70 ते 80 लोकांना कॉल केले जातात आणि यामध्ये 17 दिवसांचा जो होम आयसोलेशनचा पिरियड आहे या पिरियडच्या बाहेर निघाल्यानंतर ते पेशंट आम्ही ड्रॉप करतो, त्यांचा फॉलोअप आम्ही दुसऱ्यांना हँड ओव्हर करतो, परंतु 17 दिवस आम्ही या लोकांचा फॉलोअप घेत असतो। व्हिडिओ साखरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। यानंतरची बातमी आहे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली। पूजा चव्हाणला न्याय मिळायला हवा, पण तिच्याबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप समोर येत आहेत त्याचबरोबर तिचे फोटो समोर येत आहेत, व्हायरल केले जात आहेत, त्याच्याबद्दल तिच्या नातेवाईकांनी, आईवडिलांनी, कुटुंबियांनी ही बदनामी थांबवा अशा प्रकारची मागणी केलेली आहे।
रोज वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप फोटोग्राफ्स बदनामी करण्याच्या उद्देशाने येत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। या सगळ्या बातम्या आणि व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे आमच्या कुटुंबाला असह्य वेदना होत असल्याची प्रतिक्रिया पूजाच्या वडिलांनी दिली आहे। चित्रा वाघ यांनी न्यायालयाची मागणी करावी पण राजकारण करू नये, पूजाला न्याय मिळाला पाहिजे, मात्र राजकारण थांबवा अशी विनंतीही त्यांनी केली। एकाच व्यक्तीसोबत तिचे फोटो हेतु पुरस्सर व्हायरल केले जात आहेत असा आरोप सुद्धा केला जात आहे। न्याय मिळाला पाहिजे, बदनामी थांबवा, वाघ ताई जे म्हणतात ठीक आहे, ते मानते, ते मान्य आहे मला, माझ्या मुलीसाठी एवढं देईन म्हणे, पण ती आपले लेटर द्या ना, मुख्यमंत्र्याला लेटर द्या, पोलीस अधिकाऱ्याला लेटर द्या, आपल्या मधल्यामध्ये घ्या ना, तुम्ही पब्लिक समोर उड्या मारून का सांगतात, ह्याच्यात काय होते थोडस शांत ह्याच्यानं विचार करून सांगा ना, मुलाला त्रास होतोय काय होतंय, त्याच्या आई बापाला काय आहे कसं आहे विचारले का त्याने, फक्त ते ह्याचे एकच जोडून चालू येते एकच, तुम्ही तुमचं मंदिर तुमचं वाकडं आहे ना, तुम्ही तिकडे हे करा ना, आम्हाला काय देणे घेणे, तुमचं राजकारण आहे तुम्ही राजकारण खेळा, आम्हाला काही देणे घेणे नाही, तुम्हाला राजीनामा पाहिजे राजीनामे घ्या, पण आमच्या मुलीचं नाव मध्ये घेऊ नका, माझं हेच म्हणणे साहेब, दुसरं काही नाही। त्रास होत्या गोष्टी खूप त्रास होते ना साहेब, रोज रोज आम्ही विसरायचं बघतो, त्यांनी काहीतरी ते ताई जोराजोरी साडाडून सांगतात हे झालं तसं झालं असं झालं, काल विसरून गेलो आम्ही तर कालपासून अजून सुरू झालं हे, तर माझं म्हणणं हेच ताईला की कृपया करून माझ्या मुलीचं नाव मध्ये टाकून तुम्हाला राजीनामा घ्या, दुसरं कारण टाकून त्या संजय राठोडचा राजीनामा घ्या की अजून त्याला काढून टाका, आमचं काही देणं घेणं त्याच्यावर, पण माझ्या मुलीचं त्याच्यासोबत नाव जोडू नका, तुमच्याकडे पुरावा नाही, तुम्ही विनाकारण नाव जोडतो, कारण मला समाजात राहायचंय ना, माझी मुली आहेत, माझ्या मुलीचं कसं व्हायचं उद्या, ती भरपूर असं मोठ्या माणसांसोबत फोटो काढले आले, तिने पंकजा ताई मुंडे प्रीतम ताई मुंडे त्यांच्यासोबत पण फोटो काढले आले, तर तुम्ही एकाच व्यक्तीसोबत जास्त फोटो व्हायरल करता, त्या दोघींसोबत पण फोटो व्हायरल करा, काय ते पुरुष नाही आहेत म्हणून तुम्ही व्हायरल करत नाहीत का, आणि तुम्ही जे असं ते पोस्ट वगैरे काय पण व्हायरल करतात, एक तर ऑडिओ माहीत नाही आहे की माझ्या बहिणीचाच आवाज आहे का नाही म्हणून, फेक सुद्धा आवाज होऊ शकतो, तुम्ही त्या बेसवर तुम्ही असं ते हे करतात, माझी बहिणी बदनाम होते त्यामध्ये, माझ्या अजून चार मोठ्या बहिणी आहेत, त्यांचं लग्न झालं आहे, हे सर्व काही जे नाव वगैरे ठेवण्यात चालू आहे माझ्या बहिणीवर, जे फोटोज वगैरे व्हायरल होतात त्यावर, जर माझे माझ्या पप्पाचे जाऊबाई किंवा माझे भाऊजी वगैरे त्यांनी काय केला, माझी बहिणी नंतर घरी येऊन राहिली, चार बहिणीमध्ये एक पण बहिणी राहिली, तर ते जबाबदारी आम्ही कसं करावं, त्यांचं पालन पोषण जे व्यक्ती सध्या नाव ठेवतात किंवा जे व्हायरल वगैरे करतात ते पालन पोषण करणार आहे का माझ्या चार मोठ्या बहिणींचा, नंतर असं काय झालं, त्यांचे लेकरं वगैरे पण आहेत, ते नंतर आम्ही कसं करावं, माझ्या आम्हाला आधीच कर्ज आहे 15 लाख वगैरे कितीतरी आहे कर्ज, ते आम्ही कसं फेडावं नंतर। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आता खासगी खटला दाखल करण्यात आलेला आहे, तिला न्याय मिळावा यासाठी आता वेगवेगळ्या संघटना सुद्धा समोर येत आहेत आणि आता काही वकिलांनी खासगी खटला दाखल करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पूजाला न्याय मिळावा याच्यासाठी वेगवेगळी पावलं पडत आहेत। लीगल जस्टिस सोसायटीतर्फे लष्कर कोर्टात खटला दाखल करण्यात आलाय, वानवडी परिसरामध्ये पूजा चव्हाणनं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे आणि या प्रकरणी 15 दिवस झाले तरी कोणताही तपास करण्यात आला नव्हता, या पार्श्वभूमीवर आता खासगी खटला दाखल करण्यात आलाय, या प्रकरणी पोलिसांनी नेमका काय तपास केला या अनुषंगानं तपासणी केली जावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे, तसंच कोर्टानं पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश द्यावेत असं सुद्धा या याचिकेत म्हटलं गेलंय। अज्ञात इसमाविरुद्ध हा खटला दाखल केलेला आहे, आमची कोर्टाला मागणी आहे की प्रथमतः आम्हाला दाखल करण्याचा अधिकार आहे का हे आम्ही पटवून सांगितलेलं आहे, दुसरी गोष्ट म्हणजे कोर्टाला याच्यामध्ये अधिकार आहे की अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून किंवा चौकशीचे आदेश देऊन संपूर्ण तपासाचं मॉनिटरिंग करायचं आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी काय केलं किंवा काय नाही केलं याचा अहवाल मागवण्याचे देखील मेहरबान कोर्टाला अधिकार आहेत, त्यानुसार आम्ही ती मागणी करून 156(3) गुन्हा दाखल करावा आणि पुढे तपास करावा आणि पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी या संदर्भात आम्ही मागणी केली। तेव्हा या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल होतो का, कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल होतो आणि तपासातून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण सध्या तरी महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणामध्ये पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून जबरदस्त असा राजकीय वादळ उठलेलं आहे, सामाजिक वादळ उठलेलं आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत।
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी आहे सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यामधल्या अग्नितांडवाची. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांना भीषण अशी आग लागली आणि यात लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. वाहनांचं सुद्धा या आगीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला घासल्या आणि या घर्षणामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. या आगीत ऊसाचं मोठं नुकसान झालंय. दुपारी अचानकपणे दोन्ही ट्रॉल्यांना आग लागल्याची माहिती मिळताच चालकानं रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरला ट्रॉल्यांपासून बाजूला केलं आणि पाण्यानं आग विझवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण या आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.